लोकल सर्कल कम्युनिटी प्लॅटफॉर्म या यांनी एक सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 62% लोकांनी उद्या शाळेमध्ये मुलांना पाठवण्यास नकार दिलेला आहे. त्या संदर्भात काय सांगा? मला असं वाटतं की आम्ही आमचं काम केलेलं आहे. ज्या पालकांना असं वाटत असेल की मुलांना शाळेत पाठवू नये, मला वाटतं की ज्या अर्थी शासनाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे, तर थोडं काळजी घेऊन संस्था चालकांनाही आम्ही सांगितलं आहे की पूर्ण कोविडचे नियम पाळायचे, त्यामुळे पाठवायला हरकत नाही. माझं पालकांनासुद्धा नम्र विनंती राहील की जगातल्या आम्ही सगळा अभ्यास केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे की शाळेत सगळीकडे, युरोप खंडामध्ये खूप मोठं आज चौथी लाट तिसरी लाट याच पद्धतीची आहे, पण स्कूल्स सगळ्यांनी ओपन केलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे काही मुलं असतात यांचं ब्रेन विकसित करण्याचाच हा कालावधी असतो आणि त्यावेळेस जर आपण सातत्यानेच घरी ठेवलं तर तेही योग्य नाही आणि म्हणूनच आपण स्कूल्स ओपन केलेले आहेत. मुलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जगाच्या दृष्टी तुलनेत आपण सगळीकडे जर बघितलं तर स्कूल्स ओपन आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.